जिनियस मॅथ पब्लिकेशन धाराशिव यांच्या सौजन्याने आज संपूर्ण राज्यामध्ये राज्यस्तरीय नऊदय परीक्षा पार पडली सर्वांना उत्सुकता आहे निकालाची तर नेमकं निकाल काय असणार आहे जाणून घेऊयात आपण लगेच राज्यस्तरीय अभिरूप परीक्षा याची अचूक उत्तर सूची आणि गणिताची स्पष्टीकरणे त्यामुळे संपूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत पहा उत्तर तर तुम्हाला मिळतीलच परंतु जे गणित महत्वाचे आहे ज्यामध्ये आपल्या चुका झाल्या त्याची स्पष्टीकरण पण दिलेली आहेत तर पाहूयात उत्तर सूची आणि स्पष्टीकरणे लगेच ही परीक्षा आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये संपन्न झाली आणि या परीक्षेमध्ये हजारो विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला तर विद्यार्थी परीक्षा घेण्यासाठी ज्यांनी परिश्रम घेतले असे सर्व शिक्षक क्लासेसचे संचालक पालक या सर्वांचं कौतुक आणि खूप खूप अभिनंदन तर आता उत्सुकता आहे उत्तरसूची म्हणजेच निकालाची तर या परीक्षेची जी उत्तरसूची असणार आहे किंवा जो निकाल असणार आहे तो निकाल आपण या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत तर नेमकं काय निकाल असेल किंवा कोणत्या पद्धतीनं प्रत्येक प्रश्नाची उत्तरं आपल्याला समजून घ्यायची तर पाहूयात या परीक्षेतील सर्व ऐंशी प्रश्नांची उत्तरं अचूक आणि योग्य तर पाहूयात आज संपूर्ण राज्यामध्ये झालेला आणि जिनियस मॅथ प्रकाशन धाराशिव यांच्या सौजन्याने ही परीक्षा संपूर्ण राज्यामध्ये पार पडली आपल्या सर्वांचा प्रतिसाद पाहता या प्रकारच्या परीक्षेचं आयोजन लवकरच आपण स्कॉलरशिपचा पण विचार करतोय नक्कीच करूयात त्याचबरोबर जीनियस मॅथ धाराशिव यांची वेगवेगळी सराव पुस्तिका आहेत बोर्डाचे पेपर आहेत एन एम एस ची मार्गदर्शिका आहे पाचवी नवदयची मार्गदर्शिका आहे प्रश्नसंच उपलब्ध आहेत आपणास महाराष्ट्रामध्ये कोणत्याही शहरामध्ये घरपोच बाय पोस्ट मिळतील म्हणजे कोणतंही पुस्तक हवं असेल तर आपण पोस्टाने घरपोच मागणी करू शकतात आणि त्यासाठी आपल्याकडे व्हॉट्सअप नंबर आहे तर जास्त वेळ न घेता पाहूयात आपण उत्तर सूची लगेच तर आज झालेला पेपर या ठिकाणी आपण पाहत असाल जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा उमेदवाराचं नाव उमेदवाराची सही सर्व सूचना ज्या पद्धतीने परीक्षेमध्ये दिल्या जातात सर्व डिटेल्स आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल अगदी बोर्डाच्या पेपरप्रमाणे ही सर्व रचना तुम्हाला लक्षात येईल तर पाहूयात आपण मानसिक क्षमता चाचणी खंड एकमधील उत्तर सूची तर या ठिकाणी जो पहिला प्रश्न आहे या पहिल्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी पर्याय क्रमांक बी हे उत्तर योग्य आहे यानंतर जो दुसरा प्रश्न आहे तर दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक डी त्यानंतर प्रश्न क्रमांक तीन प्रश्न क्रमांक तीनचं उत्तर आहे पर्याय बी यानंतर पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक च उत्तर आहे पर्याय क्रमांक चार चा म्हणजेच ऑप्शन डी प्रत्येक प्रश्न आपण पेपरवर टिक करून घ्या जेणेकरून आपल्याला प्रत्येक प्रश्नाचं स्पष्टीकरण सहज सोप्या पद्धतीने विद्यार्थ्यांना सांगता येईल यानंतर प्रश्न क्रमांक पाच तर प्रश्न क्रमांक पाच मध्ये उत्तर आहे पर्याय क्रमांक चार प्रश्न क्रमांक सहा उत्तर आहे सी यानंतर पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक सात पर्याय बी प्रश्न क्रमांक आठ पर्याय ए एका पेपरवर तुम्ही हे सर्व उत्तर टिक करून घ्या जेणेकरून विद्यार्थ्यांना तुम्ही डायरेक्ट सांगू शकाल यानंतर प्रश्न क्रमांक नऊ प्रश्न क्रमांक नऊचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी प्रश्न क्रमांक दहाचं उत्तर आहे पर्याय डी यानंतर पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक अकरा प्रश्न क्रमांक अकराचं उत्तर आहे पर्याय बी प्रश्न क्रमांक बारा बाराचं उत्तर आहे पर्याय ए यानंतर पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक तेरा प्रश्न क्रमांक तेरा पर्याय डी प्रश्न क्रमांक चौदा पर्याय बी पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक पंधरा पर्याय डी प्रश्न क्रमांक सोळा पर्याय ए पहा अगदी सर्व प्रकारची प्रश्न या ठिकाणी देण्याचा पुरेपूर प्रयत्न तुम्हाला दिसून आला असेल थोडे सोपे थोडे अवघड थोडे आनंदी ठीक आहे यानंतर प्रश्न क्रमांक सतरा उत्तर आहे पर्याय डी प्रश्न क्रमांक अठरा उत्तर आहे पर्याय बी यानंतर पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक एकोणीस उत्तर आहे पर्याय बी प्रश्न क्रमांक वीस उत्तर आहे पर्याय सी यानंतर पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक एकवीस प्रश्न क्रमांक एकवीसचं उत्तर आहे पर्याय बी प्रश्न क्रमांक बावीस पर्याय सी पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक तेवीस तर प्रश्न क्रमांक तेवीसचं उत्तर आहे पर्याय डी आणि प्रश्न क्रमांक चोवीसचं उत्तर आहे पर्याय बी ठीक आहे आणि जर आपल्याला स्कॉलरशिप किंवा इतर काही मार्गदर्शिका प्रश्नसंच जे तुम्ही पीडीएफमध्ये पाहिले असतील ते घरपोच हवे असतील तर आपण व्हॉट्सअप करू शकतात अठ्ठ्याऐंशी छप्पन झिरो शेहेचाळीस एकशे बेचाळीस जिनियस प्रकाशन धाराशिव यानंतर पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक पंचवीस प्रश्न क्रमांक पंचवीस मध्ये योग्य उत्तर आहे पर्याय बी प्रश्न क्रमांक सव्वीस योग्य उत्तर आहे पर्याय बीच यानंतर पुढील प्रश्न पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक सत्तावीस उत्तर आहे पर्याय बी प्रश्न क्रमांक अठ्ठावीस उत्तर आहे पर्याय सी त्यानंतर पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक एकोणतीस तर एकोणतीसचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी आणि तीसच उत्तर आहे पर्याय क्रमांक ए या उत्तरामध्ये थोडं स्वास्तिक चिन्ह काढण्यामध्ये थोडी गडबड झालेली आहे परंतु इतर तर कोणतंच मॅच होत नाही आणि हे पण शंभर टक्के बरोबर आहे असं म्हणता येणार नाही ना? परंतु आज विद्यार्थ्यांना गुण द्यायचे असतील तर पर्याय क्रमांक एक ला गुण द्यावेत यानंतर प्रश्न क्रमांक एकतीस एकतीसचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी बत्तीसचं उत्तर आहे पर्याय क्रमांक डी यानंतर पुढील प्रश्न प्रश्नक्रमान्क तेथीस। प्रश्नक्रमान्क तेथीस प्रश्न क्रमांक तेहतीस प्रश्न क्रमांक तेहतीसच उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन चौतीस पर्याय क्रमांक एक त्यानंतर पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक छत्तीस सॉरी प्रश्न क्रमांक पस्तीस पर्याय क्रमांक सी प्रश्न क्रमांक छत्तीस पर्याय क्रमांक ए नेक्स्ट क्वेश्चन प्रश्न क्रमांक सदुतीस पर्याय क्रमांक ए आणि प्रश्न क्रमांक अडोतीस पर्याय क्रमांक एच सदुतीस अडोतीस दोन्ही ही ए आहे त्यानंतर मानसिक क्षमतेमधील शेवटचे दोन प्रश्न प्रश्न क्रमांक एकोणचाळीस आणि चाळीस तर प्रश्न क्रमांक एकोणचाळीसचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी आणि प्रश्न क्रमांक चाळीसचं उत्तर आहे पर्याय ए तर या पद्धतीने आपल्याला हे प्रश्न सहज सोप्या पद्धतीने सोडवता आले असतील याबद्दल सर्वांचं अभिनंदन कौतुक आता यानंतर जे पुढचे प्रश्न आहेत ते सर्व गणिताचे प्रश्न आहेत तर पुढील जो प्रश्न आहे प्रश्न क्रमांक एक्केचाळीस तर आता जे प्रश्न सोपे आहेत ते काही स्पष्टीकरण देणार नाही पण ज्याच्यामध्ये कन्फ्यूज होऊ शकतं मुलांना त्याबद्दल मी नक्की सांगणार आहे तर पहिला जो प्रश्न आहे त्याचं उत्तर आहे पर्याय एक एक्केचाळीस नंबरचा त्यानंतर बेचाळीस नंबरचा प्रश्न पर्याय सी प्रश्न क्रमांक त्रेचाळीस प्रश्न क्रमांक त्रेचाळीस उत्तर आहे पर्याय बी यानंतर पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक चौवेचाळीस प्रश्न क्रमांक चौवेचाळीसचं उत्तर आहे पर्याय डी प्रश्न क्रमांक पंचेचाळीस पर्याय ए आता बऱ्याच शिक्षकांना किंवा पालकांना विद्यार्थ्यांना असं वाटू शकतं की हा लसावी मसाईवरचा प्रश्न आहे तर हा लसावी मसावीवरचा प्रश्न नसून हा गुणित या घटकावरचा प्रश्न आहे गुणित गुणित म्हणजे काय तर दहाचे गुणित बाराचे गुणित आठ चे गुणित म्हणजे मल्टिपल मल्टिपल ऑफ टेन मल्टिपल ऑफ ट्वेल्व मल्टिपल ऑफ एट आणि या सगळ्यांचा मल्टिपल जेव्हा केला जातो तेव्हा एकशे वीस हा मल्टिपल सेम येतो त्यामुळं हे आपण लसावी मसावी असताना लसावी काढा असं म्हणत होतो परंतु लसावी मसावीचा हा कन्सेप्ट नाही इथं गुणित गरजेचे आहेत तिघांचा सारखा गुणित येतो एकशे वीस यानंतर पुढचा प्रश्न तर हा शेहेचाळीस नंबरचा जो प्रश्न आहे ना तो मॅक्झिमम ऐंशी ते नव्वद टक्के विद्यार्थ्यांना चुकणारा प्रश्न आहे काय प्रश्न आहे खालीलपैकी योग्य पर्याय निवडा चढता आणि उतरता क्रम या ठिकाणी आपल्याला निरीक्षण करायचा होता तर याचं जे योग्य उत्तर आहे ते पर्याय क्रमांक सी आणि मुलांनी जे केलेलं आहे ते पर्याय क्रमांक डी हे मुलांनी काढला असणार आहे कारण मुलांना प्रॉब्लेम काय आहे आ, भुल भुल की शून्य पॉईंट गृहीत धरलं नाही त्यामुळं चुकले त्यामुळं चूक ही सारखे भूलभुलया म्हणजे कसं की वाटतं हे आणि पटकन उत्तर लिहितात आणि मग लक्षात येतं की अरे इच्छा आपलं चुकलं हे त्यामुळं काळजीपूर्वक प्रश्न सोडवा ही रंगीत तालीम आहे आपल्याला मुख्य परीक्षा आणखी द्यायची यानंतर प्रश्न क्रमांक सत्तेचाळीस तर या ठिकाणी प्रश्न क्रमांक सत्तेचाळीस योग्य पर्याय निवडायचा होता म्हणजे आपला हा मापनवरचा घटक आहे मापन तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी यानंतर प्रश्न क्रमांक अठ्ठेचाळीस एक ते दहा पर्यंतच्या भाज्य संख्यांची बेरीज आता भाज्य म्हणजे काय तर संयुक्त संख्या आणि अविभाज्य म्हणजे काय मूळ संख्या तर या ठिकाणी संयुक्त संख्येची जर बेरीज केली दहापर्यंतच्या सर्व संख्यांची तर उत्तर आहे पर्याय क्रमांक ए थर्टी सेवन यानंतर प्रश्न क्रमांक एकोणचाळीस पुढीलपैकी न्यून कोणाचे माप कोणते आता न्यून हा शब्द हिंदी आहे आणि आप आपल्याला माहिती आहे की हिंदीमध्ये असं थोडं करतात कन्फ्यूज कधी कधी तर आपल्याला हे माहिती व्हावं याच उद्देशाने हा प्रश्न दिलेला आहे तर न्यून म्हणजेच लघु कोण लघु कोण म्हणजे याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी बऱ्याच विद्यार्थ्यांनी शून्य अंशाला पण न्यून कोण म्हटलं असेल तर याचं उत्तर आहे पर्याय बी तीस अंश लघु कोणाचं माप आणि यामध्ये न्यून कोण म्हणजे लघु कोण आणि अधिक कोण म्हणजे विशाल कोण हे पण लक्षात ठेवा अधिक कोण म्हणजेच विशाल कोण कारण कोणावर दोन प्रश्न हमखास परीक्षेत असतील आणि समकोण समकोण म्हणजेच काटकोन, तर हा कन्सेप्ट मला क्लिअर करायचा होता सर्व महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांचा आणि त्यामुळेच या प्रश्नाची रचना केलेली आहे यानंतर पुढचा प्रश्न क्रमांक पन्नास तर प्रश्न क्रमांक पन्नास अतिशय सोपा दिसायला तर असा आहे ना अगदी चार पॉईंट पस्तीस पण कन्फ्यूज करणारा प्रश्न आहे त्यामुळे आपल्याला चार तर सर्वच पर्याय दिसतं पॉइंट पस्तीस कुणाचं येतं हे आपल्याला चेक करता आलं पाहिजे पॉईंट पस्तीस इथं कुठला पर्याय आहे आणि त्यावरून मग आपल्याला उत्तर मिळेल याचं पर्याय क्रमांक सी यानंतर नेक्स्ट क्वेश्चन एका व्यापाऱ्याने दोन रुपयास पाच लिंबू खरेदी करून तीन रुपयास सहा लिंबू विक्री केले जर व्यापाऱ्याने चारशे लिंबू विक्री केले तर किती रुपये फायदा होईल तर आता हा प्रश्न सोडवण्याची सोपी पद्धत अशी आहे दोन रुपयाला पाच लिंबू म्हणजे एक लिंबू कितीला खरेदी केला तेवढं पहा एक लिंबू पन्नास पैसे आणि तीन रुपयाला सहा लिंबू विकलेत दोन रुपयास पाच लिंबू म्हणजे एक लिंबू चाळीस पैशाला आहे चाळीस पैसे एक लिंबू ही खरेदी किंमत आहे लक्षात घ्या आता विक्री जर विचार केली तर विक्री काय येईल एक लिंबू तीन रुपयाला सहा म्हणजे पन्नास पैसे याचा अर्थ एका लिंबू मागे त्याला दहा पैसे फायदा होतो मग असे चारशे लिंबू आहेत गुनिले चारशे करा टोटल होईल चार हजार पैसे आणि चार हजार पैसे म्हणजे चाळीस रुपये पर्याय सी तर या सोप्या पद्धतीने तुम्ही गेला तर लवकर सोडवाल यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे प्रश्न क्रमांक बावन दोन मीटर बाजू असलेल्या तीन चौरस आकार टेबल सलग जोडून मांडणी केली असता तयार होणाऱ्या आयाताकार टेबलाची परिमिती किती तर आता चार टेबल आपल्याला जोडायचे आहेत समजा हा एक टेबल दुसरा टेबल आणि हा तिसरा टेबल याची बाजू आहे दोन मीटर दोन मीटर दोन मीटर सर्व बाजू दोन दोन अशा सर्वांची बेरीज करा ती येईल सोळा मीटर पर्याय सी यानंतर नेक्स्ट क्वेश्चन प्रश्न क्रमांक त्रेपन्न या ठिकाणी एक पदावली आहे अपूर्णांकाची बेरीज आणि वजाबाकी करायची तर याचं उत्तर येतं पर्याय सी प्रश्न क्रमांक चोपन्न सरळ कोणाचे माप आहे एकशे ऐंशी पर्याय डी यानंतर नेक्स्ट क्वेश्चन पुढचा प्रश्न आहे एका आयताचे व चौरसाचे क्षेत्रफळ समान असून चौरसाची परिमिती चोवीस सेमी आहे जर आयताची लांबी नऊ सेमी असेल तर आयाताची रुंदी किती असेल तर याचं जे योग्य उत्तर आहे सुरुवातीला चौरसाची परिमिती दिली आहे त्यावरून त्याची बाजू काढून घ्या त्याच्यावरून त्याचं क्षेत्रफळ येईल छत्तीस आणि नऊ चोक छत्तीस म्हणजे आयाताची रुंदी असेल चार सेमी त्यानंतर प्रश्न क्रमांक छप्पन उत्तर आहे पर्याय सी त्यानंतर पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सत्तावन सरासरी काढायची आहे आणि याचं उत्तर आहे पर्याय ए पस्तीस यानंतर नेक्स्ट क्वेश्चन प्रश्न क्रमांक अठ्ठावन एका व्यापाऱ्याने एक वस्तू चार हजार चारशे रुपये तोटा सहन करून चौदा हजार चारशे रुपयास विक्री केली जर व्यापाऱ्यास चार हजार चारशे रुपये नफा हवा असेल तर वस्तूची विक्री किंमत काय असेल तर याचं उत्तर आहे पर्याय डी तेवीस हजार दोनशे यानंतर नेक्स्ट क्वेश्चन पुढील प्रश्न आहे एका विद्यार्थ्याचा महिन्याचा खर्च खालीलप्रमाणे आहे जेवण दोन हजार चारशे रूम भाडे आठशे रुपये प्रवास बाराशे तीस रुपये ग्रंथालय ऐंशी रुपये तर विद्यार्थ्याचा एकूण खर्च जवळच्या हजारात लिहा तर याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक डी पाच हजार पाच हजार हे योग्य उत्तर आहे यानंतर नेक्स्ट क्वेश्चन प्रश्न क्रमांक साठ प्रश्न क्रमांक साठचं उत्तर आहे क्षेत्रफळ काढायचं होतं आणि याच योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी तर या पद्धतीने आपण सर्व साठ गणिताची थोडक्यात स्पष्टीकरण आणि उत्तर पाहिलेली आहेत यानंतर उतारा उतारा वाचनामध्ये जर पाहिलं तर पहिला आणि दुसरा उतारा विद्यार्थ्यासाठी अतिशय नवीन आहे थोड्या शब्दांचा पातळी पण या ठिकाणी ठेवण्यात आलेली आहे तर आपण सर्वांनी खूप चांगल्या पद्धतीने उतारा सोडवल्या असतील तर पहिला प्रश्न जो आहे जीवशास्त्र अभ्यासकांना कशाची आशा आहे तर याचं जे उत्तर आहे ते म्हणजे पर्याय क्रमांक बी जॉर्जेसच्या प्रजातीचे पुनरुज्जीवन करणे याची त्यांना आशा आहे दुसरा प्रश्न आहे पर्यायावर पर्यावरणावर घणाघाती आघात कोणी केले मानवाने पर्याय बी त्यानंतर प्रश्न क्रमांक त्रेसष्ट याच उत्तर आहे पर्याय डी प्रश्न क्रमांक चौसष्ट अस्तगत झाल्या म्हणजे प्रजाती लोप पावल्या पर्याय बी त्यानंतर प्रश्न क्रमांक पासष्ट प्रश्न क्रमांक पासष्ट आहे लुप्त होण्याचा विरुद्धार्थी शब्द तर लुप्त होणे म्हणजे गायब होणे किंवा नाहीशे होणे तर त्याचा विरुद्ध असणार आहे प्रगट होणे पर्याय बी यानंतर पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक साठ डिटनच्या मते बाबत महत्वाचा घटक नशीब पर्याय सी एगस डिटन यांच्या वडिलांनी त्यांना कशासाठी प्रोत्साहन दिले वाचनासाठी पर्याय सी ॲगेस्ट डिटन यांचे वडील दुसऱ्या जागतिक युद्धात मरण पावले नाहीत कारण त्यांना क्षयाची लागण झाल्यामुळे पर्याय सी म्हणजे क्षयाची लागण झाल्यामुळे ते लढायला गेले नाहीत त्यामुळे ते, ते मरण पावले नाहीत त्यानंतर पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक एकोणसत्तर प्रोत्साहन देणे याच्या अर्थाच्या विरुद्धार्थी शब्द तर प्रोत्साहन देणे म्हणजे पुढे जाण्यासाठी मार्गदर्शन करणे किंवा पुढे जाण्यासाठी त्याला मोटिवेट करणं थोडक्यात तर त्याच्या विरुद्ध आहे हिरमोड करणे पर्याय बी आणि पुढचा शब्द आहे उग्र तर उग्र शब्दाच्या उतार्यात आलेला समानार्थी शब्द तर तो आहे तीव्र तीव्र यानंतर पुढील प्रश्न उतारा क्रमांक तीन स्त्री गुलाम आहे तिला स्वातंत्र्य व्हायचे असेल तर तिला कोणते भान याव्यास हवे असे कर्वे यांना वाटते तर या प्रश्नाचं उत्तर आहे आपण गुलाम आहोत याचं तिला भान असायला हवं पर्याय ए च उत्तर आहे पर्याय सी आतोनात शब्दाचा विरुद्धार्थी तर आतोरात म्हणजे भरपूर प्रचंड आणि त्याच्या विरुद्धार्थी शुल्लक पर्याय सी स्त्री कशाला दागिना मानत असे गुलामी पर्याय डी प्रचंड या शब्दाचा अर्थ काय तर प्रचंड म्हणजे गुप्त प्रचंड छळ होतो म्हणजेच काय गुप्त छळ होतो यानंतर प्रश्न क्रमांक शहात्तर पर्याय बी प्रश्न क्रमांक सत्याहत्तर सर्व पर्याय योग्य प्रश्न क्रमांक अष्ट्याहत्तर माफकचा विरुद्धार्थी अयोग्य माफक म्हणजे योग्य दरामध्ये त्यानंतर प्रश्न क्रमांक एकोणऐंशी आणि ऐंशी शेवटचे दोन प्रश्न तर प्रश्न क्रमांक एकोणऐंशी पर्याय बी प्रश्न क्रमांक ऐंशी पर्याय ए तर या पद्धतीनं आपण हे सर्व ऐंशी प्रश्नांचं स्पष्टीकरण या ठिकाणी पाहिलेलं आहे यानंतर आपण थोडक्यात जीनियस मॅथ पब्लिकेशनची काही पुस्तकं पाहणार आहोत ज्यामध्ये हा जो प्रश्नसंच दिसतोय तुम्हाला स्कॉलरशिपसाठी हा सराव संच असून त्याचबरोबर जवाहर नवोदय विद्यालय मार्गदर्शिका जवाहर नवोदय विद्यालय प्रश्नसंच मराठी माध्यम इंग्रजी माध्यमातील जवाहर नवोदय विद्यालय प्रश्नसंच स्कॉलरशिप बोर्ड प्रश्नसंच यत्ता पाचवी स्कॉलरशिप बोर्ड प्रश्नसंच म्हणजे झालेले आतापर्यंतचे जे काही आठवीचे पेपर आहेत त्याचे सर्व स्पष्टीकरण सह संच उपलब्ध आहेत गणित बुद्धिमत्ता विशेष तिसरी चौथीसाठी स्कॉलरशिप आणि नवदयी पूर्वतयारी हे गणिताचं मराठी आणि इंग्रजी दोन्ही भाषेतून पुस्तक आहे म्हणजे एकाच प्रश्नामध्ये दोन्ही लँग्वेज वापरली आहे बुद्धिमत्ता फक्त मराठीतून आहे त्यानंतर एन एम एस मार्गदर्शिका अतिशय उपयुक्त या मार्गदर्शिकेमधील जवळपास शंभरपेक्षा जास्त प्रश्न यावर्षी परीक्षेमध्ये आले होती एन एम एस संच सरावासाठी अतिशय उपयुक्त त्यानंतर पुढचं पुस्तक आहे जिनियस मॅथ अँड ट्रिक्स तर यापैकी कोणतंही पुस्तक तुम्हाला घरपोच बाय पोस्ट पोस्टाने मिळू शकतं मागणी करण्यासाठी आपण आजच संपर्क करू शकतात तर विद्यार्थी मित्र आपण या पद्धतीनं संपूर्ण ऐंशी प्रश्नाचं स्पष्टीकरण या ठिकाणी पाहिलेलं आहे सर्वात महत्वाचं म्हणजे ज्या शाळांनी ही परीक्षा चालू असताना फोटो काढले ते फोटो माझ्यापर्यंत आले त्यांचं खूप खूप कौतुक अभिनंदन आपण जर ही परीक्षा आपल्या शाळेमध्ये घेतली असेल किंवा घेणार असाल उद्या परवा तर या परीक्षेचे फोटो नक्की शेअर करा कारण एक राज्यस्तरीय उपक्रम आणि तोही अगदी मोफत पद्धतीनं आपण चालवलेला आहे त्याचबरोबर आपल्या शाळेतील विद्यार्थ्याचा हायेस्ट किती राहिला हे पण शेअर करायला विसरू नका आणि परीक्षेचा विद्यार्थ्यांना कसा अनुभव आला तुम्हाला कसा अनुभव आला त्याचा जर शक्य असेल तर एक किंवा दोन मिनिटाचा व्हिडिओ करून जर तुम्ही पाठवलात तर तो व्हिडिओ आपण जीनियस मॅथ चॅनलवर पब्लिश करू त्यामुळे तुमच्या प्रतिक्रिया ची जीनियस मॅथ पब्लिकेशन धाराशिव यांना प्रतीक्षा आहे भेटूया लवकरच पुढील वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षेमध्ये वेगवेगळ्या गेस प्रश्नासह चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा कारण गणित बुद्धिमत्तेची अगदी एम पी एस सी पर्यंत तयारी करण्याचं एकमेव चॅनल म्हणजे जिनियस मॅथ भेटूया लवकरच थँक्यू